लहानपणापासूनच मला काहीतरी थ्रिलिंग करायचं होतं. मी रोज दुपारी झोपेतून उठल्यानंतर हाच विचार करायचो की आज काहीतरी तुफानी करूयात. तुफानी म्हणजे ते नाही की बिल्डिंगवरनं उड्या मारत मारत जाऊन नंतर कोल्ड ड्रिंक वगैरे पिणं, हे मी लहानपणी करायचो, हे माझं झालंय करून. तर एक दिवस तो क्षण माझ्या आयुष्यात आलाच. एकदा मी कापड बाजारातून चाललेलो होतो, कुणीतरी मागून आवाज दिला म्हणून सहज मागं वळून पाहिलं तर 70-75 लोकांचा घोळका एकमेकांकडे बघत होता. नंतर मला असं कळलं की त्यांचं नाव पण शुभम आहे. अरे नाव इतकं कॉमन काय आहे मला हे समजत नाही आतापर्यंत. जगाची लोकसंख्या 7.8 बिलियन आहे, पण त्यातल्या निम्म्या लोकांचं नाव तर शुभमच असेल असं वाटतं मला बऱ्याच वेळा. काय सांगता येतं? मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा माझ्या शेजारी बसणाऱ्या 2 मुलांचं नाव पण शुभम होतं. अरे लोकांचे टोपण नाव पण इतके कॉमन नसतात. बंटी, छोटू, पप्पू, किती व्हरायटी आहे, पण शुभम नाही. आजकालच्या मुलांचे जर तुम्ही नाव पाहिले तर राज मनोहर ऐकल्यावर असं वाटतं की 2 पोरांचे नाव असतील, पण नाही, एकाच मुलाचे 2 नाव आहे. कुणी त्यांना राज म्हणतं, कुणी मनोहर म्हणतं, कुणी मने आहे, कुणी राजा आहे. का एका नावासाठी इतकी व्हरायटी? आणि त्या जर लहान मुलाला आपण त्याचं नाव विचारायला गेलो तर त्याला ते म्हणता सुद्धा येत नाही, त्याची जीभ 10 वेळा उलती पालती होती एखाद वेळेस. कधी कधी मला असं वाटतं की फेसबुकवर फेक आय डीवाले जे असतात की एंजल प्रिया वगैरे, त्यांच्यापेक्षा जास्त तर शुभम नावाचे लोक रिअल आय डीवाले असतील. फॉरेनला गेलेले काका किंवा मामा हे तिकडून येताना तुमच्यासाठी रंगीत कागदात गुंडाळलेले चॉकलेट घेऊन येणारच, हे जितकं फिक्स असतं तितकंच तुमच्या कॉलनीमध्ये शुभम नावाचे लोक सापडतील हे पण तितकंच फिक्स असतं. याला तुम्ही नुसतं व्हिडिओ समजू नका, ही एक चळवळ आहे शुभम नावाच्या लोकांसाठी. कधी कधी मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने शुभम नावाच्या लोकांसाठी एक वेगळी संस्था वगैरे चालू करावी, एक वेगळी कॅटेगरी तयार करावी की या लोकांसाठी काही विशेष उपाययोजना चालू कराव्यात, असं पण मला बऱ्याच वेळा वाटतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा तुमच्या शुभम नावाच्या मित्राशी. आणि माझा याच्यावर अजिबात विश्वास नाही की तुमचा आत्तापर्यंत एक पण शुभम नावाचा मित्र झालेला नसेल, तर प्लीज आपल्याला काय पाहिजे हे तुम्हाला माहितीच असेल. और प्यार, सपोर्ट, इज्जत. तू तो रात की है, सिचुएशन बड़ी ड्रास्टिक है, तेरा स्माइल बहुत हार्ड, बाकी सब की प्लास्टिक है.